कृषी उत्पन्न बाजार समितीचं निवडणूक होत आहे, मात्र मतदारांना पळविल्याच्या बातम्या पुढे येत आहेत. एकंदरीत तुम्हाला हरवण्यासाठी सर्व विरोधक एकत्र येऊन जे आहे ते मतदारांना पळवापळवी करीत असल्याचे चित्र दिसते. काय सांगाल? काल परवा आमच्या सुद्धा काही कार्यकर्त्यांमार्फत कानावर आलं की काहीतरी आमिष दाखवून बिडला चला, इकडं चला, चक्कर मारून येऊ, अशा प्रकारे कुठंतरी शहरामध्ये, बीड शहरामध्ये वैष्णो देवी दर्शन करून आणू, त्या ठिकाणी नेऊन बळजबरी कर, आमिष दाखव, असे प्रकारेत काही लोक तिथून निघून जे आलेत, जेव्हा असा प्रकार आढळला, काही लोक तिथून निघून जे आलेत त्यांनी सांगितलं की 550 लोकांना तिथं जमा करून या अशा प्रकारचा काही उद्योग हा विरोधकांनी चालू केलेला आहे. आणि मला या ठिकाणी हेच सांगावं असं वाटतं की एवढे सगळे पक्षाचे सगळे जिल्हा प्रमुख, सगळे नेते, वेगवेगळ्या ठिकाणचे बाहेरच्या तालुक्यातील सुद्धा लोक, काही महाराष्ट्राचे नेते, काही राष्ट्रीय नेते एकत्रित करून जेव्हा तुम्ही युती करता, मागे तुम्ही दावे केले की आमच्या एवढ्या एवढ्या 100 ग्रामपंचायती आल्या, 100 सोसायट्या आल्या प्रत्येकानं, आज अशा लोक एकत्र येऊन सुद्धा तुम्हाला मतदारांची पळवापळवी का करावं लागते, हा मला वाटतं मोठा प्रश्न हा जनतेसमोर सुद्धा आहे. आणि आपापलं पितळ उघडं पडेल, आपल्यासोबत कोणीच नाही हे न माहिती होऊ देण्यासाठी अशा प्रकारचे लोक हे एकत्रित आले. काय परिस्थिती असेल आता, आज शेवटचा प्रचारचा दिवस आहे, कशा पद्धतीची तयारी असेल विरोधकांना हरवण्यासाठी, आपली काय तयारी? आम्ही गट आणि सर्कल वाईज ह्या मीटिंग मागच्या 6 दिवसांपासून चालू आहेत. आपल्या बहिरवाडी पिंपळनेर भागात त्या मतदारसंघातील, गेवराई मतदारसंघातील आमदार जे आहेत विद्यमान, लक्ष्मण अण्णा होते, आणि बाकी ठिकाणी आदरणीय अण्णांच्या आणि सर्व टीमच्या माध्यमातून ज्या ज्या बैठका झाल्यात, एकदम चांगला प्रतिसाद हा मतदारातून आहे. कुठे कुणी कितीही काही आमिष दाखवले तरी संस्था ही आत्तापर्यंत गेली 50 वर्ष नानांपासून ते आजपर्यंत ही अण्णांच्या सोबत राहिलेली आहे. त्या ठिकाणी काम करणारे जे जे सभापती, उपसभापती, संचालक मंडळ होऊन गेलेलं आहे, कुणावरही यांनी जरी किती आरोप लावले तरी एकही काही आरोप सिद्ध झालेला नाही. आणि समोरचे लोक जे आहेत ते तात्पुरती युती झालेली आहे. हे सगळे वेगवेगळ्या पक्षाचे आहेत, हे स्वतःलाच सगळे भावी आमदार म्हणून घेणारे लोक आहेत, हे किती दिवस टिकणार आहे हे लोकांनाही माहिती आहे. तात्पुरती युती आहे आणि यांचं पितळ उघडं पडेल हे तुम्ही 29 तारखेला व्होटिंग झाल्यानंतर काउंटिंगच्या दिवशी पाहताल की मोठ्या फरकाने आपले सर्वच सर्व उमेदवार विजयी होते. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा. तसं सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.